नमस्कार, आज आपण पुणे सातारा रोड वरती आहोत। आता तुम्ही पाहिलं असेल तो गई नवरा बायको आहे रमेश जाधव याचं नाव आहे। मला वाटतं 70-80% जे पुढं अपंग आहेत लोकांचे पायामध्ये प्रॉब्लेम आहेत। आणि म्हणजे या रोडवरती बऱ्याच वर्षापासून इकडं फळ विक्री करतात, 5 वर्ष झालं फळ विक्री करतो, कपडे विकतो, असा व्यवसाय आकळतो। गुरुवारी संध्याकाळी पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या लोकांनी याच्यावरती कारवाई केली। तर हा टॅम्पो इथं लावतो आणि हा व्यवसाय करतो, ह्याच्या मागं गाडीमध्ये प्रूफ्स आहेत, ते पेपर आणि लोक याच्या आतमध्ये सगळे प्रूफ्स आहेत। हे बाबूराव माणिकराव रायफळे मार्केट यार्ड यांच्याकडनं आणलेले फ्रूट आहेत। मार्केट यार्ड परिसरातनं हा फ्रूट विकत घेतो आणि इकडे विकतो। मी माझं सुद्धा या ठिकाणी अतिक्रमणच्या लोकांना सांगितलं होतं की थोडा सहानुभूतीपूर्वक विचार करा की लॉकडाऊनमुळं लोकांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे। रिक्षावाले असतील, टॅम्पोवाले असतील, ज्यांचे जी धडधाकट लोक आहेत, ज्यांचे हातपाय चांगले आहेत, ती लोकंसुद्धा आज लॉकडाऊन वेळेमध्ये पेटाघुटीला आलेली आहेत। त्या लोकांनासुद्धा आज कुठेही काही स्वर्ष नाही, बेकार परिस्थिती नागरिकांची झालेली आहे। हे तर दोघंही नवरा बायको कसं तरी हातावरचं पोट त्यांचं रोज कसं तरी इथं तिथं बसतात आणि फ्रूट विकतात। गेल्या 6 दिवसापूर्वी यांच्या गाडीला हा पुणे महानगरपालिकेने जॅमर लावला आहे इथं। आणि मी आत्ता संबंधित अधिकाऱ्यांसोबत फोनवरतून बोलतो आहे, तर कुंभार म्हणून साहेब आहेत, मला वाटतं या साहेबांचा फोन मी गेला तासभर झालं फोन लावतो, साहेबांचा फोन नाही। इतर दुसऱ्या अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांना काही सांगता येईना। आता रमेश तूच सांग, तुला इकडे तुला कधी तुझी गाडी पकडली सांग। गुरुवारी संध्याकाळी सर, मी 2 दिवस ज्या पावती करायला गेले त्यांनी म्हणले पावती अजून निघाली नाही। गुरुवारी गेलं शुक्रवारी गेले त्यांनी म्हणले अजून काही सांगायला नाही आम्हाला। तरी पण काल पण सोमवारी जाऊन आला आहे, आज मंगळवारी चक्रमार्गावर सुट्टीचे दिवस केले तरी सुद्धा हा एक अपंग आहे। आणि अपंग असताना सुद्धा आज त्याच्याकडून 1/3/2021 500 रुपयाची पावती पाडली आहे। 11/2/2021 5,000 रुपयाची पावती पाडली आहे। 6/3/2021 3,000 रुपयाची पावती पाडली आहे। म्हणजे माल देखील उधारी आणलेली आहे सर, माल देखील उधारी आणलेली आहे। म्हणजे 5,000 रुपये 3,000 रुपये यांच्या पैशावरती महानगरपालिका जर जागणार असेल
तर तू असं त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती लाजा वाटाय पाहिजे आराम करून मी तुम्हाला एक वरगरीबांना असे लोकांना तुम्ही चळता अतिक्रमण विभागाच्या माधव जगताप साहेब आपण अतिक्रमण आयुक्त आज माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की आपण आपल्या लोकांना काय माणुसकी ठेवली का नाही त्यांच्याकडे जिवंत अशा गोरगरिबांची तुम्ही ह्यांच्यावरती कारवाई करणार का परमपूर यांना लाजा वाटायला पाहिजेत त्या अशा प्रकारे गाडी दाखवून हा पोरग आहे हा त्याच्या गाडीवरचा ड्रायव्हर हा या टेम्पोवर यांनी ड्रायव्हर ठेवला आहे आणि त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे महानगरपालिकेच्या लोकांचं की ह्याचा टेम्पो आहे हे दोघं नवरा बायको मी इतक्या दिवसापासून बघतो यांना हे दोघं थांबता काम करायचं दोघं नवरा बायकोच काम करत असतात त्यांच्याकडनं हा हा याची परिस्थिती अशी आहे हा गाडी नाही चालवू शकत हा टेम्पो चालवू शकत नाही म्हणून यांनी याला कामाला ठेवला आहे याला कामाला ठेवलं आहे याला सांगितलं जातं की हे जे टेम्पो आहे यांचं फक्त नाव सांगितलं जातं आता प्रत्यक्षामध्ये पावत्या करताना महानगरपालिकेने रमेश जाधवच्या नावाच्या पावत्या केलेल्या आहेत रमेश जाधव जो मालक आहे तर मग ह्याला मालक का म्हणता तुम्ही आज 10-12 हजार रुपये 3 महिन्याच्या कालावधीमध्ये या गरिबाकडनं घेतलेत लाजा वाटाय पाहिजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्या विभागाच्या लोकांना की तुम्ही गोरगरिबांना अपंगांना तरी सोडा कमीत कमी आज ह्याचा माल जर आपण पाहिला माल सगळं सोडून चाललंय तरी पण विकलं सर अर्धं विकलं तरी पण काढलं सगळे आंबे आहेत त्याचे आंबे विकले सडलेत त्याचे गेल्या 6 दिवसापासून याच्या गाडीला जॅमर लावलाय तिथून याला गाडी येत नाहीये तर तो पावती करायला गेला शुक्रवारी त्याला 15,000 रुपयाची पावती सांगितली किती 15,000 पावती 15,000 म्हणजे सर लॉकडाऊनमध्ये 2,000 देणार नाही याला 15,000 पावती सांगताय 2,000-1,500 टॅम्पोला म्हणून 15,000 पावत्या सांगायच्या अशा प्रकारे एवढं माल तरी दिसते का 15,000 माल दिसते का दाखव रे नीट सगळा दिसते का 15,000 माल अशा प्रकारे महानगरपालिका अशा गोरगरीब लोकांवरती जर कारवाई करणार असेल मला वाटतं की आता जॅमर लावला आहे मी मागातपासून तासभरापासून कुंभार साहेबांना फोन लावतो आहे तासाभरापासून कुंभार साहेब फोन उचलत नाही आहेत वाघमोडे साहेबांनी त्यांना फोन लावले वॉर्ड ऑफिसरांनी त्यांना फोन लावले परंतु संबंधित अधिकारी फोन उचलत नाही हा पोरगा गुरुवारी संध्याकाळी याला जॅमर लावला आहे हा शुक्रवारी महानगरपालिकेने याला पावती करण्यासाठी शनिवार रविवार सुट्टी होती सोमवारी काल पावती करायला गेला आज मंगळवार आज त्यांनी आत्ता त्याला फॉर्म दिला आहे फॉर्म त्याला सांगतात गोले रोडला जा तिथं जाऊन फॉर्म भर आणि मग तिथून तुझ्या गाडीचा जॅमर काढणार मला वाटतं की आता मी जी कारवाई करणार आहे ह्याच्या जॅमरवरती त्याच्यामधून जरी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना माझ्या विरोधात काय गुन्हा दाखल करायचा असेल ना तर त्यांनी बिनधास्त करावा अशा गोरगरिबांना जर अशा प्रकारे छाडणार असतात कुंभार साहेब लक्षात ठेवा तुम्हाला येणाऱ्या प्रभाग समितीमध्ये तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील ड्रायव्हर पुढे बंद करतील ते आत बंद टाक सगळं हे टाका आतमध्ये भिंती पसता उचल ना भिंती पसता 12,000 मालकासाठी ब्लॉक कर आपण
मी जे करतो प्रत्येक व्हिडिओ बघितलं तुम्ही वॅक्सिनसाठी असेल प्रत्येक ठिकाणी, तर मला अमरावती तुम्ही ओळून आलं तुम्हाला सांगायचं होतं सर्व सामान्य येऊन घेतात ते सांगू शकतात किंवा मी ॲक्च्युली म्हणजे मला तुम्हाला अमरावतीतून आलं की तुम्ही जे करत आलो प्रत्येक व्हिडिओ मला खरंच आग्रह करायचं की मराठी माणसासाठी जितकं सर्वसामान्य काय शिक्षित प्रश्न आहे की तुमच्यासारख्यांना ॲक्च्युली येऊन सांगू शकतात, कारण कोणी कुठे करत नाही तसं पोलीस असून तुमचे तुमचे टॅक्सी विषय असून सगळे सर्वसामान्य विषय तुमच्यासारख्या माणसामुळे ॲक्च्युली सर्वसामान्य ती सांगू शकतात की दादा हे काम आहे तुम्ही करा एवढं. म्हणून मी आवर्जून म्हणून आलो तुम्हाला बघितलं की आपलं एक ते व्हिडिओ बघून मला प्रत्येकाचं वाटतं की ॲटलीस्ट सर्वसामान्यांचा आवाज तुम्ही पुढे करता आणि त्यांना ॲटलीस्ट लोकांना जे काय बोलायचं आहे त्यांचा काय प्रॉब्लेम आहे त्याचं मी त्यांच्या ना सोल्युशन करतो, त्यामुळं खरंच आभारी आहे. आणि लोकांचं मला बाकीजणं माझ्यावर मला खूप आम्ही म्हणा वाटतं तुमच्या सारख्यांमुळे आज ॲटलीस्ट काय काय नाही का असं तर केलं नसतं की काहीतरी त्यांच्याकडं होईल. तिथून मग एकच सेवा आहे की असं काय नाही तिथून दादाबाई तात्यांना मी तात्यांनी आपल्या पात्र भागामध्ये ना स्मशान घेतो असतो सगळे सगळे बाहेरचा माणूस आहे काय तात्यांना गरज नाही, पण या त्या माणसासाठी पण आज कुठले गाणं तात्या आज उभे आहेत याचं खूप मला एवढं माणूस मी काही नाही पण तात्यांनी भागातले की जेपीठपासून ते फार वरच्या मांगलवाडी भागापर्यंत फार खालचे खालचे येतात खूप काम आहे चौकापर्यंत तात्यांनी एवढे प्रश्न येतात जे सगळे सॉल्व केलेले आहेत. स्मशान भूमीचा प्रश्न ते आपला किती माहिती होता गण होता असं मी काय त्यांच्या ओळखीचं आहे किंवा काय नाही तिथून माग फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून फक्त पाहत होतो आज प्रत्यक्ष अनुभव घेतला तात्यांचा मी खरंच आभारी आहे. संपूजापद सुरकर यांच्यासोबत असतो सहकारी दिगंबर सुरकर यांच्यासोबत आज तात्यांचं मी खरंच असा आभार मानव असं वाटतं. आज मी वेल्ले तालुक्याच्या वतीने खरंच तात्यांचा आभार मानतो की खरंच आज माणूस सच्चा दिलदार माणूस आज गरीबातल्या साध्यातल्या साधा माणूस त्यातला मदत करणारा कुठला पक्षवेग आहे ना त्यांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तळागाळाच्या खालच्या लेवल पासून माणसाची जी कामं करणं कामाला अडचण घेऊ नये इकडं मनसेचं आहे ना असं काय नाही मनसेचा उमेदवार निवडून आला बेव काय नाही पण ना तात्यांनी सो म्हणजे असं पदर मोड करून खर्च केलेला आहे असं कुठल्या गोष्टीमध्ये कसं आपलं पात्रच वागेला त्याच्या खरंच असं मला हे केलं या मोबाईल फोटो काढा त्यांचा हा ना त्याच्यात पहिल्यापासून मी ना विषय बघितलाय रमेश जाधव नावाचा अपंग नवरा बायको याच रोडवरती काम करत असतात ते याच रोडवरती व्यवसाय करतात. महानगरपालिकेने गेल्या 6 दिवसापासून त्याच्या गाडीला जॅमर लावला होता 6 दिवसापासून त्याच्या गाडीतला माल साडलाय तो माल त्यांनी बऱ्यापैकी माल फेकून दिला आता राहिलेला माल तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलाय. आता अशा लोकांना मदत केल्यानंतर ना महानगरपालिका जर माझ्यासारख्यावरती कारवाई करणार असेल ना तर मला काही फरक पडत नाही 11 गुन्हे दाखल आहेत अजून 12 वाजून नाही टाकल्या खर्च सांगतो तुम्हाला एक फोटो सर.